नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्वपरीक्षा 2024 चालू घडामोडीचं हे टार्गेट क्रमांक 5 आहे, जे की जानेवारी 2023 या महिन्यामधील आहे। आपले जे स्टडी टार्गेटचे जे व्हिडिओ सुरू आहेत, तर त्याच्यामध्ये आपण डिसाईड केलेलं आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं करंट अफेअर जे आहे ते आपल्या डिटेलमध्ये क्लिअर करायचं आहे, ठीक आहे। तर त्यासाठी जी व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी बनवतोय, शेवटपर्यंत व्हिडिओ सिरीज तुम्ही सगळ्या बघत चला। त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे असतील ते तुम्ही नोट डाऊन करत चला, म्हणजे तुमचं रिव्हिजन सुद्धा चालू घडामोडीचे चांगले होईल। चालू घडामोडी हा स्कोरिंग विषय आहे, अजिबात आपल्याला त्यातले मार्क्स घालवून हा चालणार नाही। त्याच्यामुळे नोटबुक आणि पेन व्हिडिओ सुरू असताना नक्कीच तुम्ही सोबत घेऊन बसा। तर आता सुरुवात करूया, बघा पहिला प्रश्न काय। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे CMIE अहवालानुसार डिसेंबर 2022 कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारीचा दर नोंदवला गेलेला आहे। तर आता हा प्रश्न जो आहे हा एक इकॉनॉमिक्समधील बेरोजगारी या चॅप्टरशी रिलेटेड प्लस जे काही अहवाल वगैरे निर्देशांक जारी होतात त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे हरियाणा, ठीक आहे। तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार डिसेंबर 2022 हरियाणा राज्यामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर जो आहे हा नोंदवला गेलेला आहे। तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमीच्या अहवालानुसार डिसेंबर 2022 भारतातील बेरोजगारी दर 8.3% 16 महिन्यांच्या उंचाकावर होता पोहोचला होता। किती होता? 8.3% डिसेंबर 2022 लक्षात ठेवायचं आहे, जो की 16 महिन्याच्या उच्चांकांवरती पोहोचलेला होता पाठीमागच्या। CMIE असं सांगितलं की याच्यामध्ये ही वाढ जी आहे ती अंशतः कामगार सहभाग दरात वाढ झाल्यामुळे झालेली आहे। ही वाढ कशामुळे झाली? कामगार सहभाग दरामध्ये वाढ झाल्यामुळे झालेली आहे। डिसेंबरमध्ये शहरी बेरोजगारीचा दर हा 10.9% वाढला, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर हा 7.44% आलेला आहे, ठीक आहे। 37.4% हरियाणामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर नोंदवला गेला। किती? 37.4% लक्षात ठेवायचं। हा हरियाणामध्ये हरियाणा राज्यामध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर नोंदवला। त्यानंतर राजस्थानचा दुसरा क्रमांक आहे 28.5% आणि दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे 20.8%, ठीक आहे। तर जर तुम्हाला क्रमाने जर राज्य विचारले तर ती सुद्धा तुम्हाला माहिती होती या अहवालानुसार, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार, ठीक आहे। हरियाणा राज्यामध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर नोंदवला 37.4%, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये 28.5% आणि मग दिल्लीमध्ये 20.8%, ठीक आहे। आणि भारतातील बेरोजगार दर किती नोंदवला? 8.3%। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघूया। नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने कलम 19 वर दिलेल्या निर्णयामुळे कोणत्या घटकांविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढलं? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बघा पर्याय क्रमांक 2 खासगी नागरिक यांच्याबद्दलचं जे आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हे वाढलेलं आहे। तर याचं विश्लेषण बघूया। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की नागरिक केवळ राज्याच्या विरोधात नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे अंमलबजावणी करू शकतात। यासह सुप्रीम कोर्टाने इतर खासगी नागरिकांविरुद्ध हे अधिकार मागण्यासाठी जागा जी आहे ती वाढवलेली आहे। न्यायालयाने निर्णय दिला की कलम 19(1)(अ) अंतर्गत हमी दिलेले अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(2)मध्ये आधीच नमूद केलेल्या कोणत्याही अतिरिक्त कारणांमुळे रोखलं जाऊ शकत नाही, ठीक आहे। तर पॉलिटिक्स रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने कलम 19 दिलेल्या निर्णयामुळे कोणत्या घटकांविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढलं? तर खासगी नागरिक, ठीक आहे। तर काय सांगितलं याच्यामध्ये? जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला नागरिक केवळ राज्याच्या विरोधातच नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करू शकतात, यासह सुप्रीम कोर्टानं इतर खासगी नागरिकांविरुद्ध हे अधिकार मागण्यासाठी जागा वाढवली आहे। आणि न्यायालयानं असा निर्णय दिलाय की कलम 19(1)(अ) अंतर्गत हमी दिलेले अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(2)मध्ये आधीच नमूद केलेल्या कोणत्याही अतिरिक्त कारणांमुळे रोखलं जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न बघा। जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 4 जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो। तर 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस फ्रान्समधील ब्रेलचा शोधक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। ब्रेल अंध आणि अर्धवट दृष्टी असलेल्या लोकांद्वारे वापरली जाणारी प्रत्येक अक्षर आणि संख्या आणि अगदी संगीत गणितीय आणि वैज्ञानिक चिन्हे दर्शवण्यासाठी 6 ठिपके वापरून वर्णमाला आणि संख्यात्मक चिन्हांचे स्पर्शिक प्रतिनिधित्व करतं, ठीक आहे। तर तुम्हाला माहित असू दे की ब्रेल, जागतिक ब्रेल दिन हा कधी साजरा केला जातो? 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो। कोणाच्या जयंतीनिमित्त? जे ब्रेलचे शोधक होते लुई ब्रेल यांच्या शोधानिमित्त, जे फ्रान्समधले होते, लक्षात ठेवा। आणि ब्रेल ही लिपी काय आहे? अंध आणि अर्धवट दृष्टी असलेल्या लोकांद्वारे वापरली जाणारी प्रत्येक अक्षर आणि संख्या आणि अगदी संगीत गणितीय आणि वैज्ञानिक चिन्हे दर्शवण्यासाठी 6 ठिपके वापरून वर्णमाला आणि संख्यात्मक चिन्हांचं स्पर्शिक प्रतिनिधित्व आहे, ठीक आहे। पुढील प्रश्न बघा। गोव्यातील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला
कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे मनोहर पर्रिकर यांचं नाव या गोव्यातील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आलेलं आहे. तर गोव्यातील मोपा येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी जी आहे ती दिलेली आहे. तर मोपा या ठिकाणी ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तर त्याचं नाव आता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं केलेलं आहे. ठीक आहे, तर माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावानं हे नाव जे आहे ते देण्यात आलेले आहे. ते 2017 ते त्यांच्या मृत्यूपर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री होते. तर ह्या गोष्टी तुम्हाला मनोहर पर्रिकरांच्या बाबतीमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो थोडंसं जॉग्रफी रिलेटेड आणि त्या राज्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे नक्कीच लक्षात ठेवा की कुठल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणत्या नेत्याचं नाव देण्यात आलेलं आहे, तर मनोहर पर्रिकर. आणि कुठं होतं? गोव्यातील मोपा या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, कोणती संस्था अन्न किंमत निर्देशांक FFPI प्रकाशित करते? यापैकी कुठली संस्था जी आहे ती अन्न किंमत निर्देशांक प्रकाशित करते? तर याचं उत्तर आहे अन्न आणि कृषी संघटना ही जी संस्था आहे ही अन्न किंमत निर्देशांक प्रकाशित करते. तर UN एजन्सी अन्न आणि कृषी संघटना FAO ने आपला नवीनतम अन्न किंमत निर्देशांक FFPI प्रकाशित केला आहे, जो तृणधान्ये, वनस्पती तेल, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि साखर यांच्या मानसिक आंतरराष्ट्रीय किमतीचा मागोवा ठेवतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. डिसेंबरमध्ये FFPI ची सरासरी 132.4 पॉईंट इतकी होती, जी मागील डिसेंबरच्या तुलनेमध्ये 1% कमी आहे. ठीक आहे, 2021 तुलनेत 2022 FFPI हा लक्षणीयरित्या कसा आहे, जास्त आहे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर कोणती संस्था अन्न किंमत निर्देशांक प्रकाशित करते? उत्तर आहे अन्न आणि कृषी संघटना. बरती काय करते? तृणधान्य, वनस्पती तेल, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि साखर यांच्या मासिक आंतरराष्ट्रीय किमतीचं मागोवा ठेवते. डिसेंबरमध्ये FFPI म्हणजे नवीनतम जो अन्न किंमत निर्देशांक आहे हा, याची सरासरी 132.4 पॉईंट एवढी होती, जे मागील डिसेंबरच्या तुलनेमध्ये 1% कमी आहे. आणि 2021 तुलनेत 2022 FFPI कसा आहे, हा लक्षणीयरित्या जास्त आहे. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवण्याचं गरजेचं आहे. आता हा निर्देशांक अहवाल याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, प्लस आंतरराष्ट्रीय संघटनाशी सुद्धा करंट अफेअरचा हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघूया, केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र CRPC आणि एकात्मिक लोकपाल योजना कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक. ठीक आहे, तर केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र आणि एकात्मिक लोकपाल योजना हे भारतीय रिझर्व्ह बँकेशी काय संबंधित आहेत? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच 2021-22 साठी लोकपाल योजनांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. एकात्मिक लोकपाल योजना 2021 अंतर्गत RBI द्वारे केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र CRPC ची स्थापना करण्यात आलेली होती. अहवालानुसार 2021-22 या वर्षात लोकपाल योजना किंवा ग्राहक शिक्षण आणि संरक्षण सेलकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचं प्रमाण 9.39% वाढून ते 4,18,184 वरती पोहोचलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र CRPC आणि एकात्मिक लोकपाल योजना कुठल्या संस्थेशी संबंधित आहेत? ते भारतीय रिझर्व्ह बँकेशी संबंधित आहेत. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नुकताच 2021-22 साठीचा लोकपाल योजनांचा आपला अहवाल, वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. एकात्मिक लोकपाल योजना 2021 अंतर्गत RBI द्वारे ह्या केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्राची स्थापना करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा, एकात्मिक लोकपाल योजना 2021 अंतर्गत. ठीक आहे, आणि अहवालानुसार 21-22 या वर्षात लोकपाल योजना किंवा ग्राहक शिक्षण आणि संरक्षण सेलकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचं प्रमाण हे 9.39% वाढून ते किती पोहोचलं, 4,18,184 वरती पोहोचलेलं आहे. तर हा बँकिंगशी रिलेटेड म्हणजे इकॉनॉमीशी रिलेटेड करंट अफेअर्स प्रश्न आहे, तर हा तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. अहवालानुसार पेमेंट आणि व्यवहारांच्या डिजिटल पद्धतीशी संबंधित तक्रारींची संख्या जी आहे ती सर्वात जास्त आहे. म्हणजे सर्वात जास्त तक्रार कशाची आलेली आहे, याच्यामध्ये पेमेंट आणि व्यवहारांच्या डिजिटल पद्धतीशी संबंधित तक्रारी याच्यामध्ये जास्त आलेल्या आहेत, म्हणजे 9.49% त्या वाढलेल्या आहेत. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 थीम काय आहे? राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 थीम काय आहे? तर याचं उत्तर आहे ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग. अशी ही राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 थीम आहे, ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग या थीमचं प्रकाशन केलं. कुणी? जे डॉक्टर जितेंद्र सिंग, जे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत. ओके, त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग या थीमचं प्रकाशन केलं. राष्ट्रीय विज्ञान दिन 1986 पासून रामन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लक्षात ठेवा, राष्ट्रीय विज्ञान दिन 1986 पासून रामन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी कधी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
तर हा सायन्सशी रिलेटेड किंवा त्या त्या दिवसाशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे, नक्कीच तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढील प्रश्न बघा, मायकेल देवव्रता पात्रा ज्यांचा कार्यकाळ नुकताच कोणत्या संस्थेत वाढवण्यात आला. मायकेल देवव्रता पात्रा ज्यांचा कार्यकाळ नुकताच कोणत्या संस्थेत वाढवण्यात आला, तर याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचा कार्यकाळ जो आहे मायकेल देवव्रता पात्रा यांचा वाढवण्यात आलेला आहे. तर केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून डॉक्टर मायकेल देवव्रत पात्रा यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षासाठी वाढवलेला आहे. मायकेल देवव्रत पात्रा यांनी जानेवारी 2020 आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारलेला होता. कधी? जानेवारी 2020 लक्षात ठेवा. डेप्युटी गव्हर्नर पदावर जाण्यापूर्वी ते भारताच्या मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक होते. ठीक आहे, म्हणजे ते डेप्युटी गव्हर्नरच्या आधी ते कोण होते? कार्यकारी संचालक होते, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि मायकेल देवव्रत पात्रा यांची जानेवारी 2020 आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी त्यांची नेमणूक जी होती ती झालेली होती आणि त्यांचा नुकताच कार्यकाळ जो आहे तो केंद्र सरकारनं आणखीन एका वर्षासाठी जो आहे तो वाढवलेला आहे. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हे इकॉनॉमिकशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे, नक्कीच तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा, क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजे CFC बंदी घालण्यासाठी 1987 स्वाक्षरी केलेल्या आंतरराष्ट्रीय कराराचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. लक्षात ठेवा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हे क्लोरोफ्लोरोकार्बन्सवर बंदी घालण्यासाठी 1987 स्वाक्षरी केलेला आंतरराष्ट्रीय करार आहे. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हानिकारक रसायने थांबवण्यासाठी 1987 एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो की यशस्वी झालेला आहे. तर संयुक्त राष्ट्रांच्या अलीकडील अहवालानुसार क्लोरोफ्लोरोकार्बन्स जे सामान्यतः स्प्रे कॅन, फ्रीज, फोम इन्सुलेशन आणि एअर कंडिशनरमध्ये आढळतात त्यांना ओझोन थराला नुकसान पोहोचण्याचा दोष जो आहे तो देण्यात आलेला होता. त्याच्यामुळेच जो आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक करार केला होता ज्याचं नाव होतं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आणि हा करार कशा होता? रसायने वापरणे थांबवण्यासाठी, हानिकारक जी रसायने त्यांचा वापर थांबवण्यासाठी हा करार कधी झाला होता? 1987 झालेला होता. आणि त्याच्यामुळे आता जो आहे तो हा करार थोडासा सक्सेसफुल आपल्याला दिसून येतो. अलीकडचे जे काही अहवाल जे येत आहेत ते म्हणजे ओझोन होल हा कमी कमी जो आहे तो जो वाढलेला होता तो थोडा कमी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर यासाठी हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल त्याच्या पाठीमागे आहे. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जो की 1987 करार झालेला होता. ठीक आहे, नंतर युनिसेफच्या मते बालमृत्यू म्हणजे नवजात बालक किती वर्षांचे होण्याआधीच मरण पावण्याची शक्यता आहे. बघा, युनिसेफच्या मते बालमृत्यू म्हणजे नवजात बालक जे आहे हे किती वर्षाचे होण्याआधीच मरण पावण्याची शक्यता आहे. तर याचं उत्तर आहे 5 होण्याआधीच मरण पावण्याची शक्यता आहे. युनिसेफच्या मते बालमृत्यू म्हणजे नवजात बालक हे 5 होण्याआधीच मरण पावण्याची शक्यता असते. तर बालमृत्यू किंवा 5 मृत्यू दर म्हणजे नवजात बालक 5 पूर्ण होण्याआधीच मरण पावण्याची शक्यता हे प्रति 1,000 जिवंत जन्मामागे व्यक्त केलं जातं. ठीक आहे, प्रति 1,000 जिवंत जन्मांमागे हे व्यक्त केलं जातं. नंतर UN इंटर एजन्सी ग्रुप फॉर चाइल्ड मॉर्टॅलिटी इन्स्टिमेशन, बघा UN इंटर एजन्सी ग्रुप फॉर चाइल्ड मॉर्टॅलिटी इस्टिमेशन म्हणजे UNIGME ने जारी केलेल्या बालमृत्यूचे स्तर आणि ट्रेंड 2022 अंदाजे 5 दशलक्ष मुले त्यांच्या 5व्या वाढदिवसापूर्वी मरण पावली आणि 5 ते 24 वर्ष वयोगटातील आणखी 2.1 दशलक्ष मुले आणि तरुणांनी वर्ष 2021 आपले प्राण जे आहेत ते गमावलेले आहेत. असं कुठला अहवाल सांगतोय? हा UN इंटर एजन्सी ग्रुप फॉर चाइल्ड मॉर्टॅलिटी इस्टिमेशनचा अहवाल जो आहे तो सांगतो की 5 दशलक्ष मुलं त्यांचा 5वा वाढदिवस साजरा होण्याआधी मृत्यूमुखी पावली आणि 5 ते 24 वर्ष वयोगटातील आणखी 2.1 दशलक्ष मुले आणि तरुणांनी वर्ष 2021 आपले प्राण जे आहे ते गमावलेले आहे. ठीक आहे, तर हे UNच्या मते बालमृत्यू दर म्हणजे हे किती म्हणजे युनिसेफच्या मते बालमृत्यू म्हणजे नवजात बालक किती वर्षाचं होण्याआधीच मरण पावण्याची शक्यता असते? 5 ठीक आहे, तर हा तुम्ही सायन्स अँड टेक प्लस आंतरराष्ट्रीय संघटनेचे जे काही अहवाल असेल त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअर्स प्रश्न आहे, नक्कीच तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, आता हे याचा रिकॅप आपण करूया, 10 रिकॅप. तर बघा, पहिला प्रश्न कसा आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार डिसेंबर 2022 कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारीचा दर नोंदवला? उत्तर आहे हरियाणा. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने कलम 19 दिलेल्या निर्णयामुळे कोणत्या घटकाविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढले? खासगी नागरिक. जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? 4 जानेवारीला. गोव्यातील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणत्या नेत्याचं नाव देण्यात आलेलं आहे? उत्तर आहे मनोहर पर्रीकर. कोणती संस्था अन्न किंमत निर्देशांक प्रकाशित करते? अन्न आणि कृषी संघटना. केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र आणि एकात्मिक लोकपाल योजना कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ची थीम काय आहे? ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग. मायकेल देवव्रत पात्रा यांचा कार्यकाळ नुकताच कोणत्या संस्थेत वाढवण्यात आला? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. क्लोरोफ्लोरोकार्बन्सवर बंदी घालण्यासाठी 1987 स्वाक्षरी केलेल्या आंतरराष्ट्रीय कराराचं नाव काय? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. युनिसेफच्या मते बालमृत्यू म्हणजे नवजात बालक किती वर्षाचे होण्याआधीच मरण पावण्याची शक्यता आहे? उत्तर आहे 5 ठीक आहे.
तर अशा प्रकारचा हा रिकॅप आहे. तर व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा रिवाईज करून ऐका, तुमच्या डायरेक्ट करंट अफेअरची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीनं जे आहे ते होऊन जाईल. यासाठी तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून घ्या. डेली स्टडी टार्गेट जे अपलोड होतात ते पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा. करंट अफेअर्स तुम्हाला मॅक्झिमम त्या त्या महिन्यातलं जास्तीत जास्त करंट अफेअर्स तुम्हाला देईन, त्यामधूनच प्रश्न तुम्हाला मॅक्झिमम परीक्षेला दिसू शकतात. त्याच्यामुळे आपलं चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.